भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची आणि बलशाली असं गणलं गेलेलं राजघराणं म्हणजे राष्ट्रकूट राजघराणं. आपण आता थोडक्यात राष्ट्रकूट राजघराण्याचा इतिहास हा बघूया. या ठिकाणी इतिहासात निश्चित माहीत नाही की हे नक्की यांचा ओरिजिन उदय हा नक्की कुठचा आहे, परंतु चालुक्य साम्राज्य जे या ठिकाणी आपण बघतो की गुजरातपासून मालव्यापासून ते कर्नाटकाच्या दक्षिण भारतापर्यंत दक्षिण भागापर्यंत पसरलेलं जे चालुक्य साम्राज्य होतं त्यांचे अनेक मांडलिक राजे होते. त्यापैकीच अनेक घराणी ही राष्ट्रकूट म्हणून महाराष्ट्रामध्ये नांदत होती. ह्यापैकी बहुधा सातारा किंवा औरंगाबाद ह्या ठिकाणचं जे राष्ट्रकूट राजघराणं होतं त्यांनी चालुक्यांविरुद्ध बंड पुकारलं आणि स्वतःच्या राज्याची निर्मिती ही त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. अर्थात ज्या वेळेला अशा पद्धतीत त्यांनी बंड पुकारलं तेव्हा चालुक्य सम्राटांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सेना पाठवल्याच, ज्याचा त्यांनी यथायोग्य पराभव केला आणि चालुक्य साम्राज्यातूनच फुटून त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व असणारं असं राष्ट्रकूट साम्राज्य निर्माण करण्यास सुरुवात केली. सोलापूरजवळ मालखेड किंवा मान्यखेत ह्या नावाची राजधानी ही चालुक्य राष्ट्रकूटांनी निर्माण केली आणि मग त्यांचं राज्य हे दिवसेंदिवस हे वाढायला सुरुवात झाली. हे अत्यंत पराक्रमी आणि आक्रमक असे होते. प्रामुख्याने असंख्य मोहिमा हे राष्ट्रकूट राजांचं वैशिष्ट्य. तुम्ही जर बघितलं असेल तर सातवाहनांनी उत्तर भारतामध्ये दरारा निर्माण होईल, त्याचबरोबर दक्षिण भारतही सगळा आपल्या अंकित राहील असं बलाढ्य साम्राज्य सातवाहनांनी निर्माण केलं होतं. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. ह्यानंतर वाकाटकांचं राज्यही असंच होतं. मधल्या कालखंडात हे चालुक्यांचं राज्य आलं होतं, परंतु आता परत महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये हे राज्य उभं राहिलं ते आहे राष्ट्रकूटांचं राज्य. हे राष्ट्रकूटांचं राज्य हे सुरुवातीच्या काळात सोलापूरच्या ह्या परिसरात, पण हळूहळू वाढत वाढत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा ताब्यात आणलेला आहे. या ठिकाणी मी आता हाच नकाशा थोडासा परत दाखवतो. थोडक्यात म्हणजे राष्ट्रकूटांकडे महाराष्ट्र होता, हळूहळू माळवा हाही त्यांच्या ताब्यात गेलेला आहे, गुजरातचा काही भाग त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. ह्यानंतर त्यांनी जाऊन वातपीपुरम जिंकून घेतलेलं आहे. वातपीपुरम म्हणजे बदामी, चालुक्य सम्राटांचीच राजधानी, तीही जिंकून घेतलेली आहे. पण लक्षात ठेवा, वातपीपुरम गेल्यानंतर सुद्धा चालुक्य संपलेले नाहीये, पण चालुक्यांचं दरारा चालुक्यांचं उत्तर भारतातलं अस्तित्व मात्र हळूहळू लोप पावलं. ह्या उलट हा सगळा भाग राष्ट्रकूटांच्या हातात आला. आपण या ठिकाणी राष्ट्रकूट ह्यांना इथंच थोडा वेळ सोडायचंय, कारण तत्कालीन भारतीय परिस्थिती काय हे आपण नंतर डिटेल बघणार आहे. पण आता थोडक्यात बघूया की हुण लोक जे भारतामध्ये चालून आले होते ह्या हुणांच्या बरोबरच काही व्यापार करण्यासाठी मंडळी आली होती. त्यांचं नाव आहे गुर्जर मंडळी. हे गुर्जर हे हळूहळू भारतात पसरले हुणांच्या नंतर आणि कालांतराने व्यापार करता करता त्यांनी राज्यकारभारच हातात घेतला. ह्यांनी पण हिंदू धर्म स्वीकारला, वैदिक धर्म स्वीकारला आणि राज्यकारभार हातात घेतला. त्यांनी जेव्हा राज्यकारभार हातात घेतला त्यावेळेला त्यांचं घराणं इथं निर्माण झालेलं आहे. त्याचं नाव आहे प्रतिहार घराणं. अर्थात याचा संदर्भ नेहमी दिला जातो गुर्जर प्रतिहार घराणं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, गुर्जर हे वंशवाचक नाम आहे तर प्रतिहार हे त्यांच्या घराण्याचं नाव आहे. तर अशा रीतीने इथे गुर्जर प्रतिहार घराणं हे निर्माण झालं. त्या गुर्जर प्रतिहारांच्या हातात प्रामुख्याने राजस्थानचा बराच मोठा भाग हा होता. आता बंगालमध्ये इथे पाल नावाचं घराणं निर्माण झालं आणि त्यांच्या हातात बंगालची सत्ता ही आलेली आहे. आणि मग या दोन्ही सत्तांना, म्हणजे गुर्जर प्रतिहार आणि पाल, या दोन्ही सत्तांना कनौज हे महत्त्वाचं वाटायला लागले. लक्षात घ्या, कुशाण सम्राटांच्या काळामध्येच कनौज हे हळूहळू महत्त्वाचं शहर म्हणून आलेलं आहे. कुशाण सम्राट कनिष्क यांनी कनौजला दुसऱ्या राजधानीचा, उपराजधानीचा दर्जा दिला होता. कनौज हे व्यापारी केंद्र म्हणून खूप मोठं होतं आणि प्रामुख्याने युरोप बरोबर चालणारा जो खुष्कीचा म्हणजे जमिनीवरचा मार्ग आहे तो कनौज मार्गे जात असल्यामुळे कनौजचं महत्व खूप होतं. कनौज जिंकायसाठी ही राष्ट्रकूट चालुक्य हे गुर्जर प्रतिहार आणि पाल यांच्यामध्ये युद्ध झालेली आहेत आणि शेवटी गुर्जर प्रतिहारांना सुद्धा हरवलं आणि पालांना सुद्धा हरवलं
आणि राष्ट्रकूटांनी आपली सत्ता ही उत्तर भारतापर्यंत परत नेऊन पोहोचवलेली आहे. या कालखंडात एक घटना घडलेली आहे ती म्हणजे सिंध प्रांतावरती जिथं दाहिर नावाचा वैदिक धर्मीय राजा राज्य करत होता त्या दाहिर सिंध प्रांतावर अरब लोकांचं आक्रमण झालं. महम्मद बिन कासिम म्हणजे कासिमचा पुत्र महम्मद, तर ह्या महम्मद बिन कासिमनी ह्या दाहिर राजाला हरवलं आणि अरबांचा भारतामध्ये राजकारणात प्रवेश झाला. अरब साम्राज्याला सिंधू नदीच्या पलीकडच्या परिसरापर्यंत म्हणजे या ठिकाणी अरब साम्राज्य हे इराणपासून पुढे येत येत ह्या परिसरात पण वाढलेलं दिसेल. मुलतानपर्यंत हे राज्य वाढलं होतं. मुलतान हे त्यांचं राजधानीचं ठिकाण होतं दाहिरचं. तर अशा रीतीने सिंध प्रांतात अरबांचा प्रवेश आणि प्रामुख्याने इस्लामचा भारतात प्रवेश अधिकृतरित्या इथून झालेला आहे. परंतु इस्लाम धर्म हा त्या पूर्वीच भारतामध्ये आलेला आहे. प्रामुख्याने राष्ट्रकूट राजे जेव्हा राज्य करत होते त्या राष्ट्रकूटांच्या काळातच मुस्लिम धर्मियांची प्रार्थनास्थळं कल्याणमध्ये उभी राहिलेली आहेत. राष्ट्रकूट राजेसुद्धा सर्व धर्म समभाव ह्या विचारांनीच राहणारे असल्यामुळं त्यांनी हे अरब लोकांना अरब व्यापाऱ्यांना प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी परवानग्या दिल्या होत्या. यानंतर अरबांनी पुढं पुढं हल्ले करायला सुरुवात केली आणि अशा वेळेला राष्ट्रकूटांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे अन्य राजांबरोबर युती करून म्हणजे त्यांचं एक कॉन्फिडरेशन तयार केलं आणि त्याप्रमाणे अरबांचा भारतातला पुढचा प्रवास हा रोखून टाकलेला आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की अरब भारताची विशेष अशी वाट लावू शकले नाहीत. अरबांनी फक्त प्रामुख्याने सिंध प्रांत जो आज पाकिस्तानात आहे त्या ठिकाणी त्यांचे लुटालूट वगैरे प्रकार केलेले होते. लक्षात घ्या ह्या आक्रमणात मोठ्या प्रमाणात लुटालूट झालेली आहे. सगळेच इतिहासकार ह्या लुटालुटीचे वर्णन देत नाही पण अंदाजे 60,000 स्त्रियांना गुलाम म्हणून अरबस्थानात नेल्याच्या काही इतिहासकार नोंदी देतात. तर अशा रीतीने हे अरब आक्रमण हे भारतातलं पहिलं आणि शेवटचं आक्रमण. परंतु जे अरब भारतात येऊन राहिले त्यांनी मात्र पुढे प्रदीर्घ काळ लढा दिला आणि त्यांच्याशी गुर्जर प्रतिहार ह्या लोकांनी मात्र अतिशय समर्थपणे तोंड दिलेलं आहे. अर्थात ह्या भारतीयांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचं काम हे राष्ट्रकूटांनी त्यावेळेला केलेलं होतं. राष्ट्रकूटांचं राज्य ह्या रीतीने वाढायला लागलं. राष्ट्रकूटांच्या काळात विविध लेण्यांची निर्मिती ही झालेली आहे. प्रामुख्याने अजिंठा आणि वेरूळ ह्यापैकी काही लेण्या ह्या राष्ट्रकूटांच्या काळात बांधलेल्या आहेत. वेरूळचं कैलास मंदिर जे जगातला स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जातं कारण हे रॉक कट टेम्पल आहे, केव नाही. लक्षात घ्या, पूर्ण पहाड होता, डोंगर होता कातळाचा, तो फोडून काढला आणि त्यातून मंदिर निर्माण केलेलं आहे. आपण अवश्य एकदा तरी आयुष्यात हे मंदिर बघण्यासाठी जावं. ते बघितल्याशिवाय त्याची भव्यता आणि आपल्या लोकांची कलाकुसर ही कळणार नाही. राष्ट्रकूटांच्या काळात ह्या कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे. राष्ट्रकूटांचं राज्य हे ह्या रीतीने भरभराटीला आलं. भारतातली सर्वात समर्थ सत्ता म्हणून राष्ट्रकूटांचा गौरव केला जातो. अर्थात हे राष्ट्रकूटांचं राज्य ज्या वेगाने उदयाला आलं त्याच वेगात हे अस्तंगतही झालेलं आहे. सुमारे 200 वर्षच यांचं राज्य टिकलं असं इतिहासकार म्हणतात. आता सुमारे 200 वर्षच, तर मग ब्रिटिशांचं राज्य हे 150 वर्षच टिकलं. पण त्याचे परिणाम तुम्ही माझ्यावरही बघताय की मी 10 सलग मराठी वाक्य बोलू शकत नाही. त्यांची भाषा, त्यांचे कपडे, त्यांचे आचार विचार आमच्यामध्ये भिनले. मग तुम्ही विचार करा 200 वर्षांचं राष्ट्रकूटांचं राज्य हे किती मोठं असेल. पण इतिहासकार हा स शब्द कुठंही लावून टाकतात. परंतु काही मोठी साम्राज्य जर विचारात घेतली तर त्या तुलनेमध्ये राष्ट्रकूट राज्य हे त्या तुलनेत कमी काळ टिकलेलं आहे. ह्यानंतर महाराष्ट्रात परत एकदा चालुक्यांचंच राज्य विकसित झालं. ह्याला आपण नंतरचे चालुक्य म्हणतो. यांची राजधानी आता वातपीपुरम नाही आहे तर कल्याणी ह्या नावाचं शहर आहे. तर ह्या कल्याणीचे चालुक्य म्हणून हे ओळखले जातात किंवा त्यांना लॅटर चालुक्य असं इतिहासात म्हटलेलं असतं. तर ह्या चालुक्यांच्या हातात हे राज्य हे परत आलेलं आहे. तर अशा रीतीने राष्ट्रकूटांचं राज्य हा अंदाजे एक 200 वर्षाचा कालखंड आहे. ह्या कालखंडात महाराष्ट्राने प्रचंड मोठं सामर्थ्य अनुभवलं. प्रचंड भरभराट महाराष्ट्राची या कालखंडात झाली. लक्षात घ्या, सातवाहनांपासून आपल्याला नोंद आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राची प्रचंड भरभराट ही ह्या भागाला झालेली आहे. राष्ट्रकूटांनी ती वाढवली आणि शेवटी ते राज्य अस्तंगत झाल्यावर परत एकदा चालुक्यांच्या हातात ही सत्ता गेली.
चालुक्यांचं राज्य हळूहळू विघटन व्हायला लागलं आणि मग मात्र येथे एक होयसळ ह्या नावाच्या राजांचा उदय झालेला आहे. अर्थात होयसळ हे सम्राट आहेत, त्यांच्या अंतर्गत यादव, त्याच्यानंतर भोजराजे असे विविध राजे हे राज्यकर्ते होते. महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या किल्ल्यांची निर्मिती ही कोल्हापूरचे शिलाहार राजे यांनी केलेली आहे. तर शिलाहार हे राजघराण्याचं आहे. आज ही आडनावं किंवा नावं आहेत का, तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याकडे शेलार हे आडनाव मिळतं. हे प्रामुख्याने शिलाहार ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा, राष्ट्रकूटचं मला कल्पना नाही. परंतु चाळके हे जे आडनाव मिळतं हे प्रामुख्याने चालुक्य ह्याचाच अपभ्रंश झाला असावा असं मानायला जात आहे.